खानदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वोच्च 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उष्माघातानं 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आग उकणारा सूर्य, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या घशाला कोरड, दुपारच्या वेळी रस्त्यावर शांतता, ही दृश्य जळगाव जिल्ह्यातली. जळगावचा पारा 46 ते 47 अंशांवर पोहोचल्यानं ग्रामस्थ हैराण झाले. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करणं ग्रामस्थांसाठी जिकिरीचं झालंय. वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यात 8 जणांचा बळी गेलाय. भर उन्हात शेतात काम करताना तसंच लग्नाच्या वरातीत नाचताना नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही काहींना काही आजार असेल आणि त्याच्यामध्ये उन्हाच्या झळा लागल्या की डिहायड्रेशन होणे, थकवा आल्यासारखं वाटणे, चक्कर येऊन पडणे आणि नंतर मग त्यांना तिथं योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळं काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये मृत्यू झालेले आहेत. तर यामुळं अशा आपल्याकडे जवळपास 7-8-9 पेशंट झालेले आहेत, 8-9 जवळपास. खानदेशात उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी भरपूर पाणी प्यावं, उन्हात बाहेर पडू नये असं आवाहन डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून करण्यात आलंय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.